नमस्कार, मी सौ पद्मजा चापेकर। रंगत पंगत मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। लवकरच गणरायांचं आगमन होणार आहे। त्यांचा आवडीचा पदार्थ तळलेले मोदक मी आपणास दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आपण पाहूया। दीड नारळ खाऊन घेतलेला आहे, एक वाटी साखर, एक वाटी मैदा, अर्धा वाटी रवा, दूध, दोन टेबलस्पून तूप, चवीपुरतं मीठ, तळण्याकरता तेल। सर्वात आधी आपण पीठ मळून घेणार आहोत। त्यासाठी मी एक ताट घेतलेला आहे, त्यात मैदा, रवा, चवीपुरतं मीठ। आता आपण तुपाचं मोहन घालणार आहोत, ते मी गरम करून घेतलेलं आहे जेणेकरून मोदक खुशखुशीत होतील। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। हे तूप सगळ्या पिठाला लागलं पाहिजे। आता आपण थोडं थोडं दूध टाकून हे पीठ मळून घेऊ। हे पीठ दुधातच मळायचं जेणेकरून मोदक खुसखुशीत होतात। पीठ मळून झालेलं आहे, कणकेसारखं पीठ मळून मी घेतलेलं आहे। आता ह्याला एका ओल्या फडक्यात स्वच्छ गुंडाळून ठेवून देऊया, त्यामुळे पीठ सुकणार नाही। एक तासभर हे पीठ असंच ठेवून द्यायचं आहे आपल्याला। एवढं पीठ मळण्याकरता पाऊण ग्लास दूध लागलेलं आहे। आता आपण कढई ठेवलेली आहे मीडियम गॅसवर, यात आपण कोरडं हे खोबरं भाजून घेणार आहोत। त्याला असं कोरडंच भाजून घ्यायचं, त्यामुळे मोदक टिकतात। खोबरं थोडं सुक होईपर्यंत हे भाजून घ्यायचं। खोबरं आपण नुसतं टाकलेलं आहे, त्याला सारखं परतत राहायला पाहिजे किंवा नाहीतर खोबरं जळून जाईल। आता 4 ते 5 मिनिटं हे खोबरं भाजून घेतलेलं आहे, त्याचा रंग बदललेला आहे। आता आपण हा गॅस बंद करावा आणि ह्यात साखर टाकावी। आता पुन्हा हे ढवळून घ्यावं व्यवस्थित आणि आवडत असल्यास वेलची पूड किंवा जायफळ पूड घालू शकता। नाही घातलं तरी ह्याला चव खोबऱ्याची चांगली आहे। आपलं पुरण आता तयार झालेलं आहे। यात साखर ती आहे ही तोंडाला लागेल, ही चांगली लागते, ही अशीच राहील। याला आपण आता थंड करून घेऊया। आता मी एक छोटा गोळा घेतलेला आहे, ही पोळी आपण पातळ लाटून घ्यायची आहे।
आता आपण यात पुरण भरूया। आता दुधाचा हात लावून त्याला पाकळ्या करून घेऊया। हा बघा, हा मोदक तयार झालेला आहे। असे आपण सगळे मोदक तयार करून घेऊया। हे मोदक आपण ओल्या फडक्यात बांधून ठेवायचे आहेत। एका कढईत मी तेल तापत ठेवलेलं आहे, मीडियम फ्लेम वर ठेवलेलं आहे। आपले मोदक तयार आहेत, आता आपण तळून घेऊया। सोनेरी कलर येईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहे। हे बघा, मोदक तळून तयार आहेत, आता आपण काढून घेऊया। अशा प्रकारे आपण सगळे मोदक तळून घेऊया। तळताना दुधाचा हात लावून जरा हे शेंडा घट्ट करून घ्यायचा। आता आपले मोदक तयार आहे, आता आपण बाप्पाला नैवेद्य करून घेऊया।
ही रेसिपी तुम्ही जरूर करून पहा आणि आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा। आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। पुन्हा भेटू असेच नवीन रेसिपीज घेऊन। धन्यवाद।